हॅलो स्टुडंट फायनली अॅग्री मेन्सचा पेपर जो आहे तो झालेला आहे पेपर वन आणि पेपर टू यांना जर तुम्ही कॅटेगराईज करायचं म्हटलं की सर हा नेमका कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो पेपर वनच्या बाबतीत हा थोडासा मिडियम आणि हार्ड कॅटेगरीमधला पेपर आहे पेपर सेकंड हा हार्ड कॅटेगरीमधला पेपर मी याला कॅटेगराईज करेल पेपर सेकंडमधला याला कारण असं आहे सेकंड पेपरमध्ये जो आयोगाने जे मार्क डिस्ट्रीब्युशन दिलेलं होतं हे मार्क डिस्ट्रीब्युशन आपल्याला फॉलो होताना दिसलं नाही आणि थोडेसे आउट ऑफ टाईपचे सिलेबसचे क्वेश्चन्स विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहायला भेटले आणि फर्स्ट टाईम ऍग्रीकल्चर एमपीसी मेन्समध्ये मल्टिपल ऑप्शनल्स आयोगाने विचारायला चालू केलेला आहे है। ठीक आहे ह्यामुळं है पेपर सेकंड जो आहे तो थोडासा विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांना तो पेपर अवघड गेलेला आहे आणि पेपर वन मध्ये मीडियम टू हार्ड लेवलचा अशा पद्धतीचा पेपर आहे आता आन्सरकीच्या बाबतीत बघा तुम्ही कालपासून रूमवर आल्याच्या नंतर बरेचशा आपण आपल्या पद्धतीनं आपला मित्र असेल आपण सगळं सर्च करण्याचा प्रयत्न करतो पण त्या ठिकाणी आपण असं ठाम नाही सांगू शकत की यस दिस इज द आन्सर आणि ह्या पुस्तकातून असा क्वेश्चन आलेला आहे असं खूप कमी क्वेश्चनच्या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आन्सर प्रिडिक्ट करणं हे थोडंसं अवघड जात आहे शेवटी मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की दोन गोष्टींना चॅलेंज करायचं नाही एक सुप्रीम कोर्ट आणि दुसरा आयोगाचा निर्णय ठीक आहे ह्या दोन गोष्टी अंतिम राहतील आयोग काय आन्सर देईल हे त्याच्यावरती डिपेंड करणार आहे पण आता मी पेपर वनचे एक ते पन्नास क्वेश्चन्स तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे यामध्ये हार्डली टेन पर्सेंट प्रॉबेबिलिटी तुम्ही धरून चाला खूप काही ड्राष्टी कशामध्ये आन्सर बदलणार नाही टेन पर्सेंट धरून तुम्ही तुमचा आन्सर तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेट करा आणि जनरली किती स्कोर येतो शेवटी आयोग जो आहे तो आयोग फायनल आहे आम्ही आमच्या पद्धतीने जे बेस्ट असेल किंवा जिथून पाहिजे तसा रेफरन्स आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आन्सर कन्फर्म केलेला ना नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनवरती सांगताना सांगेन की यस ह्या आन्सर मला माहिती नाही आहे जो आयोग देईल त्या आन्सर राहणार आहे आणि जे काही आन्सर्स मी इथे सांगणार आहे त्याला काहीतरी एक बेस धरून मी तुम्हाला आन्सर कम्युनिकेट करणार आहे ओके चलो आपण आता जे आहेत सुरुवातीचे क्वेश्चन्स या ठिकाणी डिस्कस करूयात ओके एकच मिनट ओके बॉस पहिला जो क्वेश्चन आहे वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया डील्स विथ आशाला असं तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला याचा रेफरन्स थोडाफार विकिपीडियामध्ये सापडेल वरचे जे दोन सेंटेन्स आहेत हे दोन सेंटेन्स तुम्हाला ॲज इट इज या ठिकाणी पाहायला मिळतात वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया डील्स विथ द रेग्युलेशन ऑफ वेटरनरी प्रॅक्टिसेस अँड मेंटेनन्स ऑफ रजिस्टर ठीक आहे वेटरनरी मेडिसिनचा जेवढं काही रेफरन्स सर्च केलं त्याच्यामध्ये हे काही आन्सर सापडलेलं नाही पण आता हे जे तीन नंबरचं जे आहे ठीक आहे तीन नंबरचं मॅटर्न कन्सर्न विथ हेअर विथ अँड अँसलरी थ्रेटव ही थोडीशी सायंटिफिक लँग्वेज आहे ॲक्टमधली लँग्वेज आहे तुम्ही याचा अर्थ जर काढण्याचा प्रयत्न केला जेवढं दिलंय ते आणि याच्याशी संबंधित जेवढं असेल तेवढं असा ह्या याचा क्वेश्चनचा अर्थ होतो त्यामुळे ही लाईन ॲज इट इज त्यांनी उचललेली आहे जिथून कुठं पेपर सेटरने क्वेश्चन काढलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की याचा आन्सर जी आहे याचा आन्सर ए बी सी ओनली जायला पाहिजे डी ओनली येणार नाही आणि ए ओनली येणार नाही दिलत आयोग फक्त याचा आन्सर ए आणि बी देऊ शकतं पण मोस्ट प्रॉब्लिटी मी जी सांगितली ती प्रॉबेबिलिटी राहणार आहे ए बी अँड सी ओके चलो त्यानंतर बघा कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत अशा पॉवर्स आहेत का सर्च करणे आणि सीज करणे ठीक आहे शोध घ्यायचा आणि बंद करायचं असा याच्यामध्ये कन्झ्युमर प्रोटेक्शन राईट्समध्ये अधिकार आहेत का याचा आन्सर यस येणार आहे कारण त्या कन्सर्न ऑथॉरिटीला तेवढ्याचा पॉवर्स दिलेल्याच असतील ओके जर एक्स्ट्रीम केसमध्ये त्यांच्यावरती जर काही ॲक्शन त्यांना घेण्याची जर वेळ आली तर ऑब्वियसली तेवढ्या ऑथॉरिटीला तेवढ्या पॉवर्स दिलेल्या राहतात कंझ्युमर प्रोटेक्शन राईट्स अंतर्गत त्याचं यस जे आहे हे तर आन्सर येणारच आहे पण याच्यामध्ये सच पावर्स आर इन द इंडियन पिनल कोड मी थोडंसं ॲक्टला रेफर केलं याचा जो ॲक्ट आहे याचे जे ओरिजिनल हे जे आहे प्रिंट जे आहे ते ओरिजिनल याचे हे काढल्याच्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये हा पॉईंट आहे ओके हे बघा ही ओरिजिनल ॲक्टचा आहे याच्यामध्ये ही जी लाईन आहे ही लाईन थोडंसं त्या सेंटेन्सला पुष्टअप करते ठीक आहे ह्या लाईनमुळं मला असं वाटतं की त्याचा आन्सर दोन्ही यायला पाहिजे द प्रोव्हिजन ऑफ द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर नाईनटीन सेवन्टी थ्री रिलेटिंग टू सर्च अँड सीजर शाल अप्लाय ॲज फार ॲज मे बी द सर्च अँड सीजर अंडर धिस ॲक्ट ओके म्हणजे ह्या ॲक्टमध्ये जेवढं लागू होते ते सगळं इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत सुद्धा लागू करण्याच्या प्रोव्हिजन्स आहेत किंवा असू शकतात ह्या पद्धतीचा हा पॉइंट आहे ओके okay, थोडस वेट करा येस चला एकच फक्त ते थोडस वेगळं काढलेलं होतं त्यानंतर बघा तीन नंबरचा क्वेश्चन म्हणजे आठ नंबरचा सेट एमधले क्वेश्चन्स से आहेत ना हे सगळेच सगळे द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया इज इस्टॅब्लिश बाय विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट हे तर सगळ्यांना आलंच असणार आहे ठीक आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट दोन हजार सहा म्हणजे याचा आन्सर जे आहे तर डी ओनली जायला पाहिजे ओके okay. त्याच्यानंतर बघा इथं थोडस आन्सर आयोग काय देईल हे इथं खूप मॅटर करणार आहे तुम्ही पण सर्च केलेला असेल शंभर टक्के सर्च केलेला असेल याच्यामध्ये द चिल्ड्रन ऑफ द फॉलोइंग एज द न्यूट्रिशनल नीड ॲज पर द नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट दोन हजार तेरा ॲक्टमध्ये जर तुम्ही शोधलत तर ऍक्ट मध्ये बघा हे दिलेलं आहे ॲक्टमध्ये काय दिलेलं आहे एज ग्रुप ऑफ सिक्स मंथ टू फोर्टीन इयर्स असं सायंटिफिक लँग्वेजमध्ये ॲक्टमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे आता थोडासा हा क्वेश्चन मला असं वाटतं की हा कॅन्सल होण्याच्या कॅटेगरीमधला आहे जर दिला आन्सर तर नन ऑफ दीज ह्या प्रकारचा आन्सर देऊ शकतात जर खूपच टेंटेटिवली चेक जर करायचा असेल आणि जर न्यूट्रिशन इथं शब्द असतात तर अप टू सिक्स इयर्स आलेलं असतं इथं सहा वर्ष ते चौदा वर्ष असा ऑप्शनचा अर्थ होतो पण ॲक्टमध्ये प्रोव्हिजन कसं आहे सिक्स मंथ टू फोर्टीन इयर्स ह्या पद्धतीचे त्यामुळे थोडासा क्वेश्चन हा डाउटफुल आहे ओके चल ओके ऍक्टच्या संबंधात इम्पोर्ट एक्सपोर्ट मॅन्युफॅक्चर सेल ट्रान्सपोर्ट करण्याचे अधिकार कोणाला असतात इन्सेक्टिसाइड ऍक्टमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत आणि काही प्रोव्हिजन जे आहेत ते डिस्ट्रक्टिव्ह डी म्हणतो याच्यामध्ये सुद्धा आहेत सो माझ्या मते याचा आन्सर जे आहे तर ए आणि डी असायला पाहिजे नेक्स्ट हां ओके ई नामच्या बाबतीत आहे मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रमोशन ऑफ द नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट ठीक आहे ई नाम हे जे मार्केट आहेत किंवा हे जे मंडी स्थापन केलेलं होती या मंडीमध्ये उल्लेख जो होता किंवा उद्देश जो होता गव्हर्नमेंटचा हा उद्देश हाच होता की सगळ्या मंडी कनेक्टेड झाल्या पाहिजे जेणेकरून प्राईस हाय नाही झाली पाहिजे किंवा प्राइस फ्लक्च्युएशन याच्यामध्ये नाही झालं पाहिजे अशा उद्देशाने हे केलेलं होतं तर सगळ्याच इंडियामधले हे कवर करणार हा तर ऑप्शनमध्ये पाहिजेच ओके टू फॅसिलेटेट पॅन इंडिया ट्रेड इन एग्रीकल्चर कमोडिटीज म्हणजे आता आपल्याला असे ऑप्शन शोधाय की ज्याच्यामध्ये ए असायला पाहिजे याच्यामध्ये ए नाही आहे म्हणजे हे ऑप्शन कटलं इथं हे नाही आहे म्हणजे त्यामुळे हे ऑप्शन गेलेलं आहे टू प्रमोट स्टेबल प्राईस अँड अवेलेबिलिटी ऑफ क्वालिटी प्रोड्यूस टू द कन्झ्युमर ओके हे पण आहे आणि टू स्ट्रीमलाइन मेकिंग ट्रान्झॅक्शन प्रोसिजर्स अँड मेक देम युनिफॉर्म अक्रॉस द मार्केट युनिफॉर्म करणं हा तर प्राइम उद्देश आहे त्यामुळं ए आणि सी कंपल्सरी पाहिजे सो युअर आंसर इज ए बी अँड सी नेक्स्ट हा इथ पेपर सोडवताना थोडस लक्ष जर इकडं तिकडे असेल आणि थोडी जर मनामध्ये जर भीती असेल तर त्या केसमध्ये आन्सर चुकलेलं असायला पाहिजे ठीक आहे बघा अ प्रधानमंत्री किसान मानधन योजना इट इफेक्टिव्ह फ्रॉम इथं हे जे दिलेलं आहे एक बारा दोन हजार अठरा तर हे किसान सन्मान निधी ही योजना आहे त्यामुळे ही जी आपली आहे किसान प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही बारा सप्टेंबर दोन हजार एकोणावीसपासून लागू आहे म्हणजे हे चुकलेलं आहे ठीक आहे ए ज्याच्यामध्ये आहे ते कटलं ओके ए ओनली कटले दोन ऑप्शन गेले ठीक आहे त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये मंथली पेन्शन तीन हजार रुपये साठ वर्षापर्यंत भेटते मी इथे जास्त डिस्कस नाही करते ठीक आहे आपण इथं टीचिंग नाही करत आहेत तीन हजार तीन हजार रुपये साठ वर्षापर्यंत या ठिकाणी भेटणार तर या केसमध्ये बी ओनली इज द करेक्ट आन्सर ठीक आहे याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन रेंज जो आहे हा इथं पन्नास ते दोनशे दिलेला आहे पण तो ऍक्च्युअली पंचावन्न ते दोनशेच्या रेंजमधली कॉन्ट्रीब्युशन आहे ठीक आहे म्हणून बघा हा डी पण गेला ऑप्शनमधनं तर ऑप्शन बी यायला पाहिजे हा चला प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना असे ऑब्जेक्टिव्ह विचारलेले होते हे बाकीचे सगळे बरोबर आहेत पण हा जो खालचा आहे ठीक आहे टू प्रोवाईड फंक्शनल हाऊस होल्ड टॅप कनेक्शन प्रत्येक घराला नळ देणे हर घर पाणी ह्या पद्धतीचं जे होतं तर ते याचा उद्देश नाहीये तो ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो जल जीवन मिशन आणि हे जे टॅप प्रोवाईड करायचे होते ह्या जल जीवन मिशनच्या अंतर्गत दोन हजार चोवीस पर्यंत करायचे होते ठीक आहे त्यामुळे तुमचं डी एनआर नाही विद्यार्थ्यांना सवय असते काहीच नाही आलं ऑल ऑफ दिस दिसलं राईट आन्सर ठीक आहे पण इथे या ठिकाणी कन्फ्यूज झालेले आहेत सो ए बी सी इज द करेक्ट आन्सर चला विच ऑफ द फॉलिंग स्टेटमेंट ट्रू रिगार्डिंग पीएम किसान स्कीम पीएम कि, कि, किसानच्या बाबतीत कोणते आहेत दोन तर आहेत ठीक आहे हा एक झाला आणि सहा हजार पर इयर म्हणजे प्रत्येक ऑप्शन मध्ये आपल्याला ए आणि बी पाहिजे ठीक आहे इथं नाहीये इथं नाहीये म्हणजे दोन ऑप्शन गेले ठीक आहे आता विद्यार्थी कन्फ्यूज कुठं आहे सी तर याचा आन्सर असणारच नाही फॉर्मर मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये सी सुद्धा नाही पाहिजे सो युअर आन्सर इज ए बी अँड डी थोडंसं इथं कन्फ्युजिंग पार्ट असा आहे बघा ह्या याचा अर्थ काय होतो एखाद्यानं एखादी जमीन ट्रान्सफर केली ठीक आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या शेतकऱ्याकडनं मी जमीन घेतली आणि अगोदर तो शेतकरी जर त्याचे बेनिफिट जर घेत असेल तर नंतर जेव्हा त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये खरेदी खत होईल हे सेल डीड जेव्हा होईल तेव्हा ही सेल डीड झाल्याच्या नंतर मला ते बेनिफिट मिळतील का गरजेचं नाही घेणारा पुढचा जर त्या स्कीममध्ये बसत नसेल तर त्याला ते बेनिफिट भेटणार नाहीत ह्या आशयानं जर विचार केला तर याचं ए आणि बी हे दोन तर ऑप्शन येणार नाहीत एक तर हे किंवा हे माझ्या मते ए बी ए बी आणि डी यायला पाहिजे नेक्स्ट ओके मायक्रो इरिगेशन बेनिफिशरिज किती आहेत पंचावन्न पर्सेंट फॉर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर अँड फोर्टी फाईव्ह पर्सेंट फॉर द ऑदर फार्मर्स याचा आंसर आहे ओके याचा एक सोर्स सापडलेला होता तो मी वरती लिहिलेला आहे हा जो आहे नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड ठीक आहे व्हॉट इज द नॉन फॉर्म असिस्टन्स गिव्हन टू द फार्मर अंडर नॅशनल डिझास्टर रिलीफ फंड आणि दुसरा एक असतो स्टेट डिझास्टर रिलीफ फंड ठीक आहे यांच्या अंतर्गत ह्या तरतुदी केलेल्या आहेत जर त्या ठिकाणी जर झाला तर रिलीफ फंडमध्ये किती किती भेटायला पाहिजे अशा कॅटेगरीज केलेल्या आहेत जर रेनफेड क्रॉप असतील तर सहा हजार आठशे रुपये फॉर रेनफेड तेरा हजार पाचशे फॉर ऍश्युड इरिगेटेड क्रॉप्स आणि अठरा हजार फॉर पेरिनियल क्रॉप्स याचं जे आन्सर आहे ते हे आन्सर आहे एवढे त्या फंडच्या अंतर्गत भेटतात सायंटिफिक नेम ऑफ फॉल आर्मी वर्म एक मला एक विद्यार्थी भेटला तो सर मी याचा आन्सर कसं लिहिलं मला आन्सर माहीत नव्हतं ही तर इथं एफ होय मला हे बाकीचं तर काहीच कळत नव्हतं ठीक आहे हे बाकीचा तर काही मिळ लागत नव्हता इथं यब दिसतंय आणि इथं यब दिसतंय स याचा आन्सर हे असायला पाहिजे त्या बिचाराचं बरोबर आलं ठीक आहे ते आन्सर आहे स्पोडोप्टेरा ठीक आहे लेपिडोप्टेरावर म्हटलं आहे बाकीचे बघा ते टोबॅकोच्या रिलेटेडची पेस्ट आहे ही बीट आर्मी वर्मच्या रिलेटेड पेस्ट आहे सो आन्सर इज बी नंबर दोन नंबरचं ठीक आहे ओके पोटॅशियम डिरायवड फ्रॉम मोलॅसेस फर्टिलायझर कंटेन्स विच मेजर न्यूट्रिएंट आत्ताचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे या इकॉनॉमिक सर्वे जर तुम्ही रेफर केला आणि त्याच्यामधला जर फर्टिलायझर सेक्शन जर काढला इथे मी आता टाकायचं विसरलो पण मी ग्रुपवरती याचा तुम्हाला रेफरन्स टाकेल याच्यामध्ये न्यूट्रिन बेस्ड सबसिडी जी आहे ठीक आहे न्यूट्रिन्ट बेस्ड सबसिडी दोन हजार दहा याच्या अंतर्गत आता ह्या पीडीएम फर्टिलायझरला इन्क्लूड केलेलं होतं आपलं इकॉनॉमिक सर्व्हेमध्येही दिलेलं आहे त्यामुळे याचं जे आन्सर आहे याचा आन्सर येणार आहे पोटॅश कारण फर्टिलायझरच ते आहे ठीक आहे फर्टिलायझर ते पोटॅशियम डिरायवड फ्रॉम मोलासिस न्यूट्रिन बेस्ड सबसिडी मिळाला या लिस्टमध्ये इन्क्लूड केलेलं आहे सो आन्सर इज पोटॅश नंतर हे इंटरेस्ट भेटलेला नाही कुणाला जर भेटला असेल तर सांगा मी ग्रुपवरती शेअर करतो ओके okay. थोडासा फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला प्रधानमंत्री फसल विमा योजना ठीक आहे विमा ज्या वेळेला काढतो त्यावेळेला विमा काढतो म्हणजे आपण इन्शुरन्स काढायचं असतो आपल्या क्रॉप चा प्रॅक्टिकली विचारलं एक शेतकरी कन्सिडर केलेला आहे एका शेतकऱ्याने एक्सपेक्टेड केलेलं होतं ते इन्शुअर केलेली होती बघा त्यानं इल्ड एक इन्शुअर केले होते त्याच्या युनिटमध्ये की मला अडोतीसशे रुपये पर के जी हेक्टर मला भेटायला पाहिजेत असं त्यानं इन्शुरन्स काढलेला होता ठीक आहे फाईल ॲक्च्युअल इल्ड त्याच्या फील्डमध्ये किती आली याच्यापेक्षा अर्धी आली ओके मग आता तो कंपनीकडे इन्शुरन्स कितीसाठी क्लेम करणार आहे यायला पाहिजे होतं अडोतीसशे आले एकोणावीसशे तर डिफरन्स कितीचा झाला एकोणावीसशे रुपयाचा डिफरन्स झाला तर मग एवढा तो क्लेम करणार आहे मग त्याला किती भेटायला पाहिजे हे बघा एक्स बाय टू सिम्पल साधं तुम्ही असं जरी केलं जास्त फॉर्म्युले बिरम्युले किचकट न करता ठीक आहे अडोतीसशे म्हणजे एक्स फॅक्टर आहे आपला ठीक आहे त्याला दोन्ही डिवाईड जर केलं तर तुम्हाला एकोणावीसशे आन्सर या ठिकाणी भेटून जातं म्हणजे थोडक्यात ह्या प्रश्नाचा अर्थ तसा होता ठीक आहे विद्यार्थ्यांनी त्यावेळेला समजून जरी थोडंफार घेतलं होतं की अडोतीसशे यायला पाहिजे होते आडो आले एकोणावीसशे तर डिफरन्स कितीचा पडला अडोतीसशे रुपयाचा तर फॅक्टर कसा केले एक्स बाय टू हा फॅक्टर येईल प्रत्येकाच्या मेथड वेगळ्या आहेत पण ते आन्सर ते आहे ठीक आहे इपको नॅनो युरियाच्या बाबतीत हा क्वेश्चन आहे नॅनो युरियाच्या बाबतीत बघा हा हे पॉईंट बरोबर आहे युरियामध्ये नॅनो युरिया कंटेन्स फोर पर्सेंट टोटल नायट्रोजन ओके हे करेक्ट आहे हे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गतेचा मेन्शनसुद्धा केलेला आहे पण जे मुळात ज्याला आपण नॅनो म्हणतो ठीक आहे तर नॅनोची पार्टिकलची साईज एवढी नसते जेवढी यांनी दिलेली आहे ठीक आहे वीस ते तीस नॅनोमीटरच्या रेंजमध्ये या ठिकाणी याची साईज राहते त्यामुळे हे ऑप्शन कटलं ठीक आहे ए बी सी डी येणार नाही तीन ऑप्शनमध्ये पाहिजे ए बी आणि डी आणि हे जे आहे नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर आहे जे कलोलला आहे इथंच हा डेव्हलप केलेला होता त्यामुळे याचं जे ऑप्शन आहे याचा आन्सर येणार आहे ए बी अँड डी ओनली नेक्स्ट ओके इन गॅप सर्टिफिकेशन याच्या वेबसाईटवरती तुम्ही जा ठीक आहे हा रेफरन्स मी पाहिलेला आहे याच्यामध्ये ओनली ऑर्गेनिक फार्मिंगच्या बाबतीत हे असं नाही येऊ शकत दोन पॉईंट ॲज इट इज मला त्याच्यामध्ये सापडलेले आहेत एक आहे क्वालिटी अँड क्वांटिटी ऑप्टेन फ्रॉम युनिट एरिया आणि दुसरं जे आहे सस्टेन सप्लाय प्रोड्यूस ऑफ डिझायरेबल क्वांटिटी म्हणजे ए आणि सी त्याच्या ऑप्शनमध्ये पाहिजे हे कटलं हे कटलं आणि ओनली ऑर्गेनिक फार्मिंग किंवा इंडग्या सर्टिफिकेशनमध्ये आपण असं नाही म्हणू शकत की टार्गेटेड इल्ड पर युनिट एरिया ठीक आहे एक सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट असं नाही म्हणू शकत की आपण फक्त स्पेसिफिक एरियाला किंवा टार्गेटला देऊ शकतो त्या सगळ्या आशयाचा विचार करता मला असं वाटतं की याचा आन्सर ए आणि सी असायला पाहिजे कारण दोन तर ऑप्शनमध्ये शंभर टक्के आहेत ठीक आहे फक्त आता हे जे आहे ऑल ऑफ दिस तर या ठिकाणी येणार नाही एखादा ऑप्शन फक्त फ्लक्च्युएट होईल पण नाईंटी नाईन पर्सेंट याचा आन्सर ए आणि सी असायला पाहिजे ओके okay. हां हे बघा हा जो आहे हा महाराष्ट्र गव्हर्मेंटचा ची आर आहे जे आपण स्रिम्प कल्टिवेशन करतो तर त्या स्रिम्प कल्टिवेशनमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किती ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत किंवा अँटीबायोटिक्स आहेत की जी त्यांनी बॅन केलेले आहेत म्हणजे जर तुम्ही स्रिम्पचं कल्टिवेशन करा तिथं तुम्हाला वापरता येणार नाही ना हा गव्हर्नमेंटचा सा सात सहा दोन हजार बावीसचा जी आर आहे आणि ह्या जी आरचा हा इथेच मी दिलेला स्क्रीनशॉट आहे ठीक आहे इंडियन गव्हर्नमेंटने सुद्धा याला बॉन केलेलं आहे पण आपल्याला स्पेसिफिकली महाराष्ट्राचे रिलेटेड जर विचारले तर आपल्याला महाराष्ट्राच्या रिलेटेड बघायला पाहिजे कारण काहीसे चेंजेस होऊ शकतात पहिलं आहे आपल्याला नेमोसिन ओके हे बघा इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे नील दिलेला आहे इथं बघा मॅक्झिमम परमिशेबल रेसिड्यू लेवल्स ठीक आहे सेम कल्टिवेशनमध्ये दिलेली आहे इथे डायरेक्ट नील दिलेलं आहे म्हणजे तुम्ही वापरू शकत नाहीत दुसरं ऑप्शन क्लोरोफॉर्म हे इथं क्लोरोफॉर्म दिलं आहे याच्यापुढं नील दिलेलं आहे तिसरं ग्लायकोपेप्टिड्स ग्लायकोपेप्टिड्स ग्लायकोपेप्टिट्स बी में है इसमें ओके हे पण आहे याच्यामध्ये ग्लायकोपिप्टिड्स ग्लायकोपिप्टिड्स ओके हे दिसत नाही पण हे जे आहे डायपॉस असेल तेवी पण आता सापडत नाही याच्यामध्ये हे हे पण ऑप्शनमध्ये आहे आणि असं आपल्याला याच्यामध्ये दिलेलं नाही की ज्याच्यामध्ये फक्त ए सी आणि डी ठीक आहे काय दिले आपल्याला ए बी सी डी दिलेली आहे सो आन्सर इज ए बी सी डी चलो नेक्स्ट हां विथ प्रूफ हा ट्रेंड आहे इकॉनॉमिक सर्वे ऑलवेज इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र हे ऑथेंटिक राहतात ठीक आहे आता हा मागच्या सहा दशकाचा विचारला आहे ठीक आहे साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे वरचे वीस असे जर विचार केला इकॉनॉमिक सर्वे दोन हजार एकवीस बावीस यांच्यामध्ये कशाचं प्रोडक्शन कमी होत आहे तुम्ही ट्रेंड बघा एकोणावीसशे साठ एकसष्टला साठ टक्के होता आता किती झालेला आहे बत्तीस टक्के झालेला आहे म्हणजे पल्सेसच्या कम्पॅरेटिवली इथं पल्सेस वाढलेले आहेत म्हणजे पल्सेस तर आन्सर तुमचं येणार नाही इंडियाच्या बाबतीत जर विचार जर आपण केला तर इंडियाच्या बाबतीत ऑइल सीड आन्सर येणार आहे का कारण इंडिया पुढे एक तुम्हाला क्वेश्चन होता पेपर पेपरमध्ये इंडिया मॅक्झिमम इम्पोर्ट काय करतो तो व्हिजिटेबल ऑइल करतो का कारण आपल्या इथं ते डिफिशियंट आहे म्हणून हे तर येणार नाही या ठिकाणी तर आमचं जे आन्सर जे आहे तर सिरियल्स सी यायला पाहिजे ओके डायरेक्ट फिफ्टी पर्सेंटनं कमी झालेलं आहे ऑइल सीड वाढलेले आहेत ओके दहा होते एवढं झालेलं आहे कॉटनचं हे पण वाढलेलं आहे टोटल फूड ग्रेनच्या बाबतीत बघा फूड ग्रेन पण शेअर कमी झालेला आहे या ठिकाणी त्यामुळं मला असं वाटतं याचा आन्सर सिरियल्स यायला पाहिजे ह्या अकॉर्डिंगली विचार केला तर हा ॲज पर लाईफ स्टॉक सेन्सस दोन हजार एकोणावीस ॲज इट इज लाईन दिलेली आहे ठीक आहे ॲज इट इज लाईन दिलेली आहे किती करोड्स पॉप्युलेशन आहे तीन पॉईंट एकतीस करोड पॉप्युलेशन या ठिकाणी आहे इकॉनॉमिक त्यांनी उचललेली आहे ओके चलो हा इथं विद्यार्थ्यांच्या डोक्याचा बुगा झालेला आहे <laughs> इथं एक म्हणते नेदरलँड एक म्हणते युके एक म्हणते हे आता थोडं याला काहीतरी बेस असावं म्हणून मी तुम्हाला सांगतो मी ती आपेड्याची वेबसाईट जी आहे ती आपेड्याची वेबसाईट रेफर केली आणि त्याच्यामध्ये मला जे सापडलं तर ते सांगतो लगेच कमेंट नका करू नाही नाही हे आन्सर नाही मी ट्राय केलेलं आहे आन्सर काढण्याचा बघा ज्या पद्धतीने मी आन्सर दिलेला आहे टोटल एक्सपोर्ट सर्च केला आणि एक्सपोर्ट सर्च केल्याच्यानंतर ते टोटल हे प्रॉडक्ट लिहिले आहेत एक्सपोर्टमध्ये त्याचं टोटल केलं तर नेदरलँडच्या बाबतीत हे जे टोटल आहे हे सत्तावन्न हजार सातशे सत्तावीस जेवढे प्रॉडक्ट यांनी मेन्शन केलेत ना फ्लोरिकल्चर फ्रूट वगैरे सगळं सगळं एक्सपोर्ट केलेले त्यांची टोटल एवढी भरते आणि यू एस एच्या बाबतीत हे येते आणि बाकीचे जे आहेत यू के त्याच्यानंतर यू ई याच्या आकडे याच्यापेक्षा कमी आहेत आणि आन्सरसुद्धा आयोगाने त्या पद्धतीने दिलेल्या ऑप्शनमध्ये सो so, मला असं वाटतं की याचा आन्सर यू एस अँड नेदर यायला पाहिजे ज्या पद्धतीच्या बेसिसवरती हा डेटा काढलेला आहे त्या पद्धतीचे ओके टोटल प्रोडक्टचं मेट्रिक टनमध्ये हे प्रोडक्शन आहे हे सगळं प्रोडक्शन जर घेतलं तर टोटल ह्या पद्धतीने येतात आणि याच्या अकॉर्डिंगली याचं हे आन्सर यायला पाहिजे शेवटी आयोग आहे ओके हां बच्चा बच्चा बी आन्सर जानता आहे आणि काही ठिकाणी तेच फिरतंय इकडून आलं तिकडून आलं ओके आता मी जास्त बोलत नाही याचं काय बायो फोर्टिफाईड व्हरायटी हो सोलापूर लाल हा माझ्या मते हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे ठीक आहे माझ्या मते हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे कसा बघा आता क्वेश्चन मध्ये काय विचारलंय टॉप फाईव्ह स्टेट इन टर्म्स ऑफ डेन्स फॉरेस्ट मी हा जो खालचा स्क्रीनशॉट आहे राजांनो हा स्क्रीनशॉट इकॉनॉमिक सर्वे मधला ऑथेंटिक स्क्रीनशॉट काढलेला आहे ठीक आहे याच्या अकॉर्डिंगली बघा सगळं सांगतो आता याच्यात काय म्हटलंय त्यांनी डेन्स्ड फॉरेस्ट म्हटलेला आहे ठीक आहे फॉरेस्टचं कॅटेगरायझेशन बघा कसं असतं मॉडरेटली डेन्स्ड फॉरेस्ट आणि फेरी डेन्स्ड फॉरेस्ट ओके आणि ओपन फॉरेस्ट तर या ठिकाणी आपल्याला फक्त डेन्स्ड फॉरेस्ट म्हटलंय त्यांनी ओके ऑप्शनमध्ये आपल्याला कुठेही असं सांगितलेलं नाही की मॉडरेटली डेन्स म्हटलंय किंवा व्हेरी डेन्स्ड फॉरेस्ट अशा पद्धतीनं म्हटलेलं नाही Uh, आणि हे जे एक नंबरचं जे ऑप्शन आहे असं जर क्वेश्चनमध्ये असलं असतं टोटल फॉरेस्ट कवर जर विचारलं असतं तर हे आन्सर आलेलं असतं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे आन्सर लिहिलेलं आहे हे आन्सर कधी येतं त्या स्टेटच्या टोटल एरियाच्या कंपॅरेटिवली किती फॉरेस्ट आहे त्याला म्हणतो आपण फॉरेस्ट कवर असं जर क्वेश्चनमध्ये आलेलं असतं तर हा हा आन्सर तुमचा आला असता ओके जसं महाराष्ट्राच्या टोटल जिओग्राफीच्या एरियाच्या किती वीस टक्के आहे ठीक आहे तसं मिझोरमच्या किती आहे चौऱ्याऐंशी टक्के पण कधी बाय पर्सेंटेज जर विचारलं असतं तर बाय पर्सेंटेजने आन्सर हे आलेलं असतं ठीक आहे आता दोन्ही पॉसिबिलिटीज जर आपण चेक केल्या आता बघा क्वेश्चन कसा कॅन्सल होऊ शकतो जर तुम्ही मॉडरेटली डेन्स्ड फॉरेस्टचा जर विचार केला ओके मॉडरेटली म्हणजे ब्ल्यू सर्च करा ब्ल्यू सगळ्यात कुठं जास्त दिसतंय बघा ही इथं एम पीमध्ये दिसतंय चौतीस त्याच्यानंतर इथं दिसतंय तीस आणि हे पण ऑप्शनमध्ये बघा एम पी छत्तीसगड ओके हा नाही ते जाईल एम पी अरुणाचल प्रदेश नाही बत्तीसला आहे ना छत्तीसगड येस म्हणजे एक नंबर एम पी आहे दोन नंबर छत्तीसगड आहे ओके बघा इथं एम पी छत्तीसगड तीन नंबर अरुणाचल प्रदेश आहे तीस टक्के हे तीस टक्के ओडिसा आणि हे आता हे कधी जर त्यांनी मॉडरेटली डेन्स अकॉर्डिंगली विचारलं त्यांनी फक्त डेन्स फॉरेस्ट विचारलं डेन्स म्हणजे मग व्हेरी डेन्स पण येऊ शकतं आणि व्हेरी डेन्स पण ऑप्शनमध्ये आहे बघा आता व्हेरी डेन्समध्ये पहिले कोण येणार आहे व्हेरी डेन्समध्ये पहिले येतं अरुणाचल प्रदेश हे बघा इथं अरुणाचल म्हणजे हावाला ऑप्शन अरुणाचल प्रदेश दोन नंबरला इथं महाराष्ट्र ठीक आहे हे बघा नऊ टक्के ओके एकवीस नंतर डायरेक्ट नऊ आणि नंतर सात सात आहे छत्तीसगड आणि ओडिसा थोडासा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहे स्टँडर्ड रेफरन्स बघूयात आयोग काय देत याचा स्टँडर्ड रेफरन्स आपल्याकडे हा तरी ह्या बेसिसवरती आपण त्या क्वेश्चन्सवरती वरती ऑब्जेक्शन पण घेऊ शकतो एवढ्या पॉसिबिलिटीज आहेत आयोग कोणता विचार करतो त्याच्यावरती हे डिपेंड राहणार राजा चलो त्यामुळेच तो वेळ लागला क्वेश्चन काढायला चलो कुणाला न्यूट्री सिरियल्स आपण म्हणतो जनरली जेवढ्या मिलेट्स आहेत ठीक आहे ह्या मिलेट्स आपल्याला न्यूट्रिशनल मॅक्झिमम प्रोवाइड करतात सगळ्या ज्या मिलिट्स आहेत ते आपण त्या कॅटेगरीमध्ये करतो तर ह्या केसमध्ये स्वर्गम हे याच आन्सर आहे हा बघा जर हाऊ मच टोटल एक्सपोर्ट व्हॅल्यू ऑफ अपेडा प्रोडक्ट ड्युरिंग दोन हजार एकवीस बावीस याच्यामध्ये एवढ्या त्यांच्या पद्धतीने एवढं आन्सर जे आहे आन्सर एक चौऱ्याऐंशी जे आहे ते यायला पाहिजे इथं क्लिअर कट त्यांनी मेंशन केलेलं हे डॉलरचं कन्वर्जन तुम्ही केलं बघा आपेडा हॅज स्क्रिप्टेड अ न्यू हिस्ट्री बाय एक्सपोर्टिंग अॅग्रिकल्चर अँड प्रोसेस पोर्ट प्रोडक्ट टू द ट्यून ऑफ एवढ्या डॉलर्स एक्सपोर्ट केलेले आहेत या डॉलरला कन्वर्ट केल्याच्या नंतर एवढं आन्सर येतं फक्त आपल्याला आन्सर ची मतलब आहे इथं एक विद्यार्थी थोडेफार विद्यार्थ्याचे आन्सर या ठिकाणी चुकलेले आहेत की अग्रिकल्चर मधला सगळे सर्वोच्च आवड कुठला आहे असं विचारलेला होता Uh, या केसमध्ये विद्यार्थ्यांनी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक कृषीभूषण हा पुरस्कार केलेला आहे पण ॲक्च्युअलमध्ये हा पुरस्कार चर्चेत कशामुळे आलेला होता बघा uh, हा जो सर्वोच्च पुरस्कार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न हा ॲग्रिकल्चरमधला महाराष्ट्रामधला एक टॉपचा पुरस्कार आहे असा या क्वेश्चनच्या दृदृष्टीने होतं uh, या पुरस्काराची थोडीफार माहिती काढल्याच्या नंतर याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार कॅश प्राईज या ठिकाणी भेटतं आणि हा पुरस्कार दोन हजार एक देण्यात येतोय याच्यामध्ये मिनिमम म्हणजे कार्य जे आहे ते वीस ते पंचवीस वर्ष त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला टीचिंग बघायची नाही आपल्याला आन्सर जे आहे ते आन्सर आपल्याला काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एक चर्चा काही सिनियर्सनी मला सांगितलं की ह्या वर्षीचं जो आहे आमदार जे आहेत रोहित पवार यांच्या वडिलांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता त्यामुळे कदाचित ता चर्चे त्या हा चर्चेत असेल त्यामुळे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारायला दिसतोय ओके करंट अफेअर्सचं डिस्कशन घेताना मी विद्यार्थ्यांना त्यावेळेला सांगितलेलं होतं की विद्यार्थी तिथं कन्फ्युज होणार ठीक आहे आपल्याला कॉटन म्हटलं की नागपूर आठवतं कॉटन म्हटलं की नागपूर आठवतं आणि त्यांनी बघा सीचं प्रत्येक ठिकाणी ऑप्शन जे आहे ते दोन दिलंय कारण विद्यार्थी काय विचार करतो पेपर सोडवताना या ठिकाणी बघा सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन पहिले विद्यार्थी बघतो कॉटन म्हटलं की नागपूर पहिले कॉटन म्हटलं की नागपूर त्यामुळे असं कन्फ्युजन केलेलं आहे ज्याला हे माहिती होतं की सेंट्रल इन्स्टिट्यूट रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजीचं हे मुंबईला आहे एवढं जरी कळलं असं तरी सुद्धा आन्सर आलेलं असतं ठीक आहे ग्रेप्स पुणेला आहे पोमोग्रँड सोलापूरला आहे आणि सेंट्रल सिट सिट्रस रिसर्च नागपूरला आहे ओके ह्या पद्धतीनं आहे हां ओके नेट सोर एरिया इकॉनॉमिक सर्वे एकवीस बावीस कंट्रीमध्ये नेट सोन एरिया किती आहे हा इकॉनॉमिक सर्वेचा स्क्रीनशॉट आहे आणि इथं तुम्ही लाईन पाहू शकता जिथं वॉटर आणि इरिगेशन दिलेलं आहे याच्यामध्ये वॉटर इज क्रिटिकल इनपुट फॉर ॲग्रिकल्चर असं दिलेलं आहे ओके पुढे बघा द शेअर ऑफ नेट इरिगेटेड एरिया अकाउंट फॉर फोर्टी नाईन पर्सेंट ऑफ द टोटल नेट सोन एरिया इन द कंट्री क्लिअर ओके फोर्टी नाईन इज द आन्सर हा क्वेश्चन मागे लिंकअप करतो ठीक आहे म्हणून आपण इम्पोर्ट जो आहे तो इम्पोर्ट जो आपल्याकडे आहे व्हिजिटेबल ऑइलचा इम्पोर्ट आपल्याला या ठिकाणी जास्त पाहायला मिळतो की हायलाइट्स ऑफ युनियन बजेट्स युनियन बजेटच्या की हायलाइट्स जो गव्हर्नमेंटचा ऑथेंटिक रिपोर्ट राहतो ज्याला आपण म्हणतो पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोमध्ये हे सगळे पॉईंट्स कोरिलेट करतात पहिलाच पॉईंट बघा हा त्याचा स्क्रीनशॉट आहे फॉर प्रोक्रुमेंट ऑफ फिट अँड पॅडी ओके एक नंबरचा ऑप्शन क्लिअर झालं याचं आन्सर हे नाही आहे डबलिंग फार्मर्स इन्कम हे या युनिटचं नव्हतं बाकी केमिकल फ्री फार्मिंग पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते हे किसान ड्रोन हे पण याचं फीचर्स आहे की हायलाईट्स आहे आणि केमिकल फ्री फार्मिंग पण या ठिकाणी दिलेलं आहे ओके चलो आन्सर समजलं याचा आन्सर जे आहे डबलिंग फार्मर्स इन्कम हे या बजेटचं हायलाईट्स नव्हतं फुडिओ थोडा लेंदी होईल पण तुम्हाला कुठंतरी त्यामुळेच मी सांगितलेलं होतं याच्यामध्ये हार्डली तुम्हाला टेन पर्सेंट फ्लक्च्युएशन्स दिसतील हार्डली म्हणतो मी ठीक आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम हे तर सगळ्यांना माहिती आहे की एफ सी आयचं कामच ते आहे बपर स्टॉक मेंटेन करणे प्रोक्युरमेंट करणे जेणेकरून मार्केटमध्ये ज्यावेळेला प्राईसचं फ्लक्च्युएशन येईल मार्केटची प्राईस ज्यावेळेला जास्त होईल त्यावेळेला एफ आयनं जे काय अन्नधान्य साठवलेलं ते मार्केटमध्ये टाकायचं हे आयचं काम राहतं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हां दहाव्या सेन्ससनुसार व्हॉट इज ॲव्हरेज लँड होल्डिंग इन महाराष्ट्र स्टेट तर याचा आन्सर आहे वन पॉईंट थ्री फोर हेक्टर एवढी ॲव्हरेज लँड होल्डिंग तेव्हा होती चलो इथं बघा स्कोप ऑफ लँड रिफॉर्म्स आणखी भारतामध्ये लँडमध्ये रिफॉर्म्स करण्याचे काय काय स्कोप आपल्याला असू शकतो बघा या स्कोपमध्ये पहिला तर आहे जे काही इंटरमिडियेट्स आहेत त्यांना बाजूला करणे प्रत्येक क्षेत्रामध्ये असू द्या अवोलेुशन ऑफ ओनरशिप ऑफ लँड बाय इनहेरिटन्स हा थोडासा डाऊटफुल वाटतोय असं नाही असू शकत की ठीक आहे माझ्या वडिलांकडे जमीन आहे आणि ती जेव्हा मला इनहेरिटन्सनं भेटू शकते तर असे रिफॉर्म्स तर होऊ शकणार नाहीत की ती जमीन आता पांडुरंग कदम यांची नसेल ठीक आहे ॲक्च्युली आम्हाला लँडलेस लेबर हा टिनन्सी रिफॉर्म्स हे केलेले सिलिंग अँड फ्लोर्स ऑफ लँड होल्डिंग त्यामुळं ऑल ऑफ दिस हे ऐवजी ए सी डी हे माझ्या मते जायला पाहिजे आयोग दिलं तर फक्त हे देऊ शकेल बाकी हे दोन तर येणार नाहीत हां फॉरेस्ट डेटाच्या दोन हजार एकवीसच्या मते टोटल इंडियामध्ये जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टच्या मते महाराष्ट्रात किती फॉरेस्ट आहे असा क्वेश्चन होता हे जर तुम्ही कॅल्क्युलेटेड जर व्हॅल्यूज केल्या ठीक आहे इंडियामध्ये एवढं आहे महाराष्ट्रात एवढं हे जर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट जर केलं तर एट पर्सेंट हे आन्सर येतं ट्वेंटी पर्सेंट कधी आलं असतं की महाराष्ट्राचा जो टोटल जिओग्राफिकल एरिया आहे या एरियामध्ये टोटल फॉरेस्ट किती आहे त्या पर्सेंटेज जर विचारलं असतं तर या केसमध्ये ट्वेंटी पर्सेंट आन्सर आला असत हा एफ आर पी च्या बाबतीत विद्यार्थी इथे थोडेसे गडबडीमध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलं काही विद्यार्थ्यांचं चुकलं आपल्याला स्टँडर्ड एफ आर पी जो आहे तो दहा पॉईंट पंचवीस या ठिकाणी दिलेला होता पण इथं टेन पर्सेंट कन्सिडर करून धरायला सांगितलेलं होतं हे थोडेफार मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्ही जर पाहिले तुमच्या लक्षात येईल हे अशा पद्धतीनं कन्वर्जन करून पंचवीस इंटू थ्री पॉईंट झिरो फाईव्ह तेवढं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर केले तर तुम्हाला ही आकडेवारी मिळते ओके okay? थोडीशी एकदम ॲक्युरेट आकडेवारी त्या ठिकाणी काढलेली मिळते त्यामुळेच आन्सर हे आहे हा कॉसी स्टेबल स्मॉल क्लाउड्स तर हे मॅसिव्ह स्ट्रक्चरमध्ये असतं ओके स्टेबल नसतं त्या ठिकाणी ते स्ट्रक्चर हां द इसेन्स ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी याचं नॅनो टेक्नॉलॉजी आन्सर येईल आता हे पण थोडेसे डाउटफुल वाटतात प्रिसिजन फार्मिंग हे यांनी कुठून लाईन उचलली ते डिपेंड करतं त्या सोडवतो की तो काय आन्सर देतो बाकी आपल्याला इथेही डाऊट येतो आणि इथेही येतो पण माझ्या मते याचं नॅनो टेक्नॉलॉजी असायला पाहिजे हां रिप्रेझेंटेशन ऑफ रिलेशनशिप अंडर कन्सिडरेशन मे बी डिफाईन ॲज अ मिमिक्री ठीक आहे मॉडेल जे असतो आपण जे मॉडेल ठेवतो एखाद्या एक्झिबिशनमध्ये ते मॉडेल काय असतात मिमिक्री केलेली असते एक्झॅक्ट ट्रिप्लिका केलेलं असतं त्यामुळे मॉडेल हे आन्सर या ठिकाणी असायला पाहिजे एक्झॅक्ट ट्रिप्लिका मॉडेल म्हणजे काय एक्झॅक्ट ट्रिप्लिका जसं आहे तसंच आवाज काढणे म्हणजे मिमिक्री हां इसका पता नाही बॉस कुणाला माहिती असेल कन्फर्म तर सांगा की काय याचा आन्सर असू शकतं याचं माहिती नाही मला फोर्टी फाईव्ह पण माहिती नाही आहे हां याचं जे आहे तर तीस ते पस्तीस हे मॅक्झिमम विजानांकडून आटलेलं आहे पण मी याच्या बदल शिवर हां नंतर हजार अनालिसिस आणि क्रिटिकल कंट्रोल पॉईंटचे जे प्रिन्सिपल्स आहेत हे ऑल ऑफ दीज सगळेच आहेत ठीक आहे रिडक्शन प्रोडक्ट लॉस इन्क्रीज प्रोडक्ट क्वालिटी बेटर कंट्रोल ऑफ फ्रूट इन्व्हेंट्री सगळंच आहे हां त्याच्यानंतर वर्ल्डचं स्टेपल फूड इंडियाचा राईस आहे वर्ल्डचं व्हीट आहे तर मॅक्झिमम व्हीटचं प्रोडक्शन किती पर्सेंट रेनफेड एरियामधनं येतं असं आहे तर याचं सिक्स्टी पर्सेंट कॅल्क्युलेट करून पाहिलेलं आहे पण अगेन आयोगाने काय देतं ते मॅटर करणार ओके याचं जी पी एस आहे ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम वेजेस ही जुनी आकडेवारी आहे ही पण आकडेवारी मला भेटलेली नाही ओके त्याच्यानंतर हे काही लँड रिलेटेड लॉजचे क्वेश्चन्स आहेत ए सेटमधले लँड रिलेटेड लॉजमध्ये याचं जे आन्सर आहे याचं जे आन्सर आहे तर ते आहे ए अँड बी ओनली ठीक आहे मी आता डायरेक्ट आन्सर सांगून देतो त्यानंतर अंडर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणवीसशे सहासष्टच्या मते क्लासेस ऑफ पर्सन्स होल्डिंग लँड फ्रॉम द स्टेट्स आर याचं सी ओनली म्हणजे ऑक्युपन्स वन ऑक्युपन्स क्लास टू ऑक्युपन्स लेसेस ठीक आहे गव्हर्नमेंट प्लेसेस हुम द स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंटेड ऍज अ ऑफिसर फॉर द दिकल्चर लँड ट्रिब्युनल्स इसका ए ओनली अँड ऑफिसर नॉट बिलो रँक ऑफ मामलदार हा त्याचं ए ओनली आहे टिनंट काय करतो टर्मिनेट करू शकतो का किंवा त्याचे जे पॉवर्स आहेत ते पॉवर सगळ्या सरेंडर करून तो हे करू शकतो का तर ए ओनली आन्सर आणि त्याच्यानंतर हू कॅन रिमूव एनी कमोडिटी फ्रॉम शेड्यूल ऑफ इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न त्याच्या होते बी ओनते सेंट्रल गव्हर्नमेंट इन कन्सल्टेशन विथ द स्टेट स्टेटला कन्सल्ट करून ते कमोडिटी मधून एखादी कमोडिटी ॲड करू शकतात किंवा रिमूव्ह करू शकतात सो बी ओनली आय थिंक झालेले आहेत ओके हे पन्नास क्वेश्चन्स होते पार्ट वन मधले याच्यामध्ये हार्डली तीन ते ती चार क्वेश्चनचे आन्सर आलेले नाहीत बाकीचे जे काय आलेले आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच टक्के प्लग तुम्हाला पाहायला मिळेल ओके थँक्यू सो मच काही जर सांग तेवढेच चुकलेलं असेल तर आवर्जून कमेंट करा जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल किंवा कुणाला जर याच्यापेक्षा स्टँडर्ड रेफरन्स जर सापडला की सर याचा आन्सर तर मला व्हॉट्सअपला टाका मी जेणेकरून ग्रुपवरती शेअर करेल ओके थँक्यू सो मच